अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। नमस्कार, मी सादिक शेख, सोलापुर नामा 24 न्यूज चैनल संपादक। आज आपल्यासोबत MIMचे लोकसभा इच्छुक उमेदवार लोकेकर आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आज त्यांच्या नावाचा अनेक साप्ताहिक मध्ये बातमी लागलेली आहे। लोकेकर साहेब, सर्वात आधी तुमचं सोलापूर नामा 24 न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो। धन्यवाद। कारण आपण MIM कडून लोकसभेची उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे। सध्या सोलापूर शहरामध्ये काँग्रेस आणि भाजपची उमेदवारी तर डिक्लेअर झालेली आहे। आपण अनेक वर्षापासून MIMचं काम करत आहे, आपल्याला का हवी आहेत खासदारकीची तिकीट MIM वरून? मी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो। कारण का, मैं तो अकेला ही चलाता जान बे मंजिल, मैं तो अकेला ही चलाता जान बे मंजिल, लोग आते गए कारवा बनता गया। अशा पद्धतीने परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अकबर ओवैसी, असद ओवैसी साहब राष्ट्रीय अध्यक्ष यांनी या बहुजन समाजामध्ये एक चेतना पेरण्याचं काम त्यांच्या माध्यमातून, जर संविधान वाचवायचं असेल पण कशा पद्धतीने लढायला पाहिजे, कशा पद्धतीने आपली भूमिका असली पाहिजे, अशा पद्धतीने असद ओवैसी साहेब त्यांची पूर्ण टीम दिवस रात्र या बहुजन समाजाच्या न्यायासाठी सन्मानासाठी हा एक माणूस अनेक पक्षाच्या विरोधामध्ये आपला बंड थोपटून समाजाची भूमिका मांडण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। आणि त्यांच्या विचारावर, ओवैसी साहेबांच्या विचारावर प्रभावित होऊन आणि तूफान आने वाला है हमें इस बात का गम नहीं है, तूफान आने वाला है हमें इस बात का गम नहीं है, चिंगारी को रोशन करना, चिंगारी को रोशनी देना, ये शाब्दी सेठ का काम है। शाब्दी सेठ जे आहेत एक सामान्य कुटुंबातला माणूस, आमच्या सारखे मी उपेक्षित आहे, ज्या पक्षाला मी योगदान दिलंय हरामखोर काँग्रेस पक्षाला, 40 वर्षांमध्ये साधा परिवहन सदस्य म्हणून त्या काँग्रेस पक्षाचे हरामखोर लोक माझा विचार केला नाही, शोकांतिका आहे। परंतु गेल्या 7-8 वर्षांमध्ये मी या MIM पक्षाच्या माध्यमातून निश्चित राहून माननीय शाब्दी सेठ जे प्रमुख आहेत MIMचे, त्यांनी त्यांचं अभिनंदन करतो मी। कारण काय, एक झोपडपट्टीतला गरीबातला कार्यकर्ता साधा त्याला राहायला घर देखील नाही, फिरायला मोटर गाडी नाही, असल्या उपेक्षित कार्यकर्त्यांची जाणीव ठेवणारा नेतृत्व म्हणजेच फारुख शाब्दी सेठ आहे। सध्या आपण जे काँग्रेसवरून खंत व्यक्त करत आहे, आपण तर MIM कडून उमेदवारीची इच्छा ठेवलेली आहे खासदारकीची उमेदवारी, बरोबर आहे? तर आपला जे येणाऱ्या काळात जे आपण खासदारकी लढवणार आहे त्या संदर्भामध्ये लोकांना आपला मेसेज काय असणार आहे? मेसेज काय, बघा, शहर मध्यमध्ये आमचा मोठी समाज 70-80 हजार आहे, याच्यामध्ये 40 तालुके आहेत आमचे, कोळसेवाडी बैठणे झालं, वडगी झालं, दस्तूर झालं, कोळसेगाव झालं, कोरेगाव झालं, भीमा सिकंदर झालं, इकडे जे लोक आहेत आमचे वडगीला, असे अनेक तालुक्यामध्ये मोची समाज असं मातंग मोची आम्ही विखुरलेले आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या मोची समाजाचे तालुका याच्यामध्ये शाखा आहेत, आम्हाला काय ते लई हे नाही, पण प्रस्थापित समाजाच्या विरोधामध्ये लढण्याचा एक झोपडपट्टीतला मुलगा पहिल्यांदा संधी दिले म्हणजे MIM पक्षाचा मी विशेष त्या पूर्ण टीमचे मी आभार मानतो। सध्या अशी सोलापूर शहरामध्ये चुरशीची जे वातावरण निर्माण झालेलं आहे काँग्रेस आणि भाजपचा, त्यामध्ये MIM खेळा करू शकणार का ह्यांच्या दोघांमध्ये? खेळा कसं, एक इतिहास रचण्याचा संकल्पना आम्ही घेऊन आलेला आहे। काँग्रेस पक्ष हे प्रस्थापित दरोडखोरांचाच पक्ष आहे आणि बीजेपी तर हे मनुवादी जातीवादी विषमतावादी याचा टेंडर घेतलेला म्हणजे बीजेपी। वर्षानुवर्ष आमच्या विरोधात असलेला हा बीजेपी वर्ग, बीजेपी पक्ष, दुसरा जे सत्तेमध्ये असलेला ज्यांचं काय योगदान आहे, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, शिंदे साहेब त्यांच्या मिसेसला खासदारकीचं तिकीट दिले, शिंदे साहेब बेनोळा खासदार झाले, पुन्हा त्याच्यानंतर त्यांच्या मुलीला तिकीट दिले, प्रस्थापित त्यांच्या समाजाचे इथं लोक नसताना त्यांचं काय वर्चस्व नाही। आमचा मोचे समाज आहे, आम्ही मोचे समाज आणि मुस्लिम समाज पंडिती शिंदेला निवडून दिले हो। सध्या जे MIM संदर्भात
अनेक मीडियाच्या माध्यमातून देखील किंवा आपल्या काँग्रेसच्या वतीने महायुतीच्या महाविकास आघाडीच्या वतीने MIM ला एक शिक्का मोर्तब झालेला आहे। ते म्हणजे MIM एक भाजपची बी टीम म्हणून त्यांच्या वतीने तुमच्यावरती आरोप होतात, तर यावेळेस जे आहे जे काँग्रेस आणि भाजपच्या ज्या पद्धतीने उमेदवार डिक्लेअर झालेले आहे, गेल्या 2019 निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि MIM प्रकाश आंबेडकर तुमच्या वतीने होते, त्यांनी 1.5 लाखहून अधिक मतं घेतली होती। त्या संदर्भामध्ये काँग्रेसचे जे सुशीलकुमार शिंदे साहेब होते त्यांचा पराभव झाला। आता सध्या देखील MIM ने अजून उमेदवारी डिक्लेअर करण्यासाठी जे प्रयत्न सुरू केलेला आहे, काय याचं नुकसान MIM चा काँग्रेसला होऊ शकणार का? हे बघा, सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना जे मतं पडले ते स्वाभिमानाचे मत आहेत, आणि मी झाल्यावर माझी मुलगी, मी झाल्यावर माझी पत्नी, अशा पद्धतीने या शहर मध्ये प्रामुख्याने दोन समाज आहेत, मुस्लिम आणि मोची। मोची समाजाचे आमदार हे काँग्रेसवाले होऊ देत नाहीत, साधा त्यांनी शहर अध्यक्ष या पदाचा भी आमचा म्हणजे विचार होत नाही। नंबर दोन, या ह्याच्यामध्ये आतापर्यंत मुस्लिम समाजाचं योगदान आहे। आताच आमचे एक मित्र आहेत खैरदी, त्यांनी सेक्युलर सेक्युरिझम म्हणून त्यांनी MIM ने उमेदवार देऊ नये असं त्यांचं एक मत आहे, त्यांनी व्यक्त केलेत लोकमतला, मी वाचलंय। पर त्या खैरदी साहेबांना मी असं सांगू शकतो, या देशामध्ये जाती व्यवस्था अजून कायम आहे। गेल्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये शहर मध्यमध्ये इंग्लिश भाषेत 2 वेळा लढवलेत विधानसभा, त्याच्यानंतर ऍडव्होकेट खैरदी साहेब मध्यला निवडणूक लढवले, त्याच्यानंतर ऍडव्होकेट SP काजे म्हणून निवडणूक लढवले, त्याच्यानंतर कल्याणी साहेब निवडणूक लढवले मुस्लिम समाज म्हणून, त्याच्यानंतर सन्माननीय तौफिक शेख पहलवान निवडणूक लढवले, त्याच्यानंतर आमचे फारुख शब्दी निवडणूक लढवले। हे त्यांचे 40,000 सन्मानाचे एक तालुक्यातला माणूस इथं येऊन हे त्यांनी ते केलेलं काम 40,000 मतं शब्दीशेठ MIM पक्षाजवळ हे स्वाभिमानाचे आहेत। नंबर दोन, मला काय म्हणायचं आहे, मुस्लिम समाजला माणूस निवडून जाऊ नये, याच्या हिंदू आणि मुस्लिम जे प्रस्थापित जाहीर मध्यमध्ये जे BJP चे मत आहेत ना, BJP चे लोकसभेला 30,000 लीड, लोकसभेला या याच्यामध्ये त्या जय सिद्धेश्वरला 30,000 लीड आहे। परंतु ज्या वेळेला प्रणिती शिंदे थांबती, जे पुण्यातले जे वैद्य कुलकर्णी हे जे ब्राह्मणी व्यवस्थेचे जे RSS चे लोक आहेत सोलापूरमध्ये येऊन हे सगळे RSS चे लोक आमदार प्रणिती शिंदे जे आमचे कट्टर BJP चे जे लोक आहेत यांना वोटिंग करायला लावतात, त्यांना प्रेरित करतात, म्हणजे एखादा अल्पसंख्याक मुस्लिम समाजातला माणूस निवडून जाऊ नये असं रणनीती हे काँग्रेस पक्ष मनुवादी विषमतावादी जातीवादी तेवढंच जातीवादी पक्ष म्हणजे काँग्रेस भी BJP भी आहे। सध्या MIM जे आपल्या वतीने किंवा अनेक लोकांना जे उमेदवारी देण्यासाठी जे प्रयत्न करणार आहे, कारण काय प्रसार माध्यमातून सध्या बातमी अशी आहे की येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये असं अधिवेशन सोलापुरात येणार आहे, तर आपलं जे नुकसान आहे आपल्या वतीने काँग्रेसला होऊ शकणार का भाजपला? ही आमची स्वाभिमानाची लढाई हो, दोन्ही भी हरामखोर आहेत, काँग्रेस पक्ष भी हरामखोर आहे, ते BJP हरामखोर आहे, हे प्रस्थापित राजकारणातले गुंड आहेत। माननीय काशीराम मायावती बहन मायावती काय म्हणते, इस देश में हर साल चुनाव होना चाहिए म्हणते त्यांनी, कारण का निवडणूक लढवणारे माणसं हे सगळे श्रीमंतच असतात, शासनाला दरोडा काढूनच निवडणूक लढवतात त्यांनी, आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं वाटायला कधी येणार? मचले लोक एका रस्त्यावरचं फाटलेला कार्यकर्ता कधी सन्मान देणार, कधी लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्व करणार? एवढे मोठे मोठे चोर या दोन्ही पक्षामध्ये आहेत, काँग्रेसमध्ये BJP मध्ये, हर साल चुनाव होना चाहिए म्हणते, यांच्याजवळ जे कमावतात ना पैसे त्यांनी, ते पूर्ण संपेपर्यंत आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला लोक स्वीकारत नाहीत। सध्या येणाऱ्या काळात जे आपण सांगितल्याप्रमाणे आपण जे मुलाखत दिलेली आहे, आपला जे रोष आहे काँग्रेसवर आहे का किंवा अनेक नेत्यावरती आहे? माझा रोष प्रथमतः शिंदे साहेबावर आहे, त्यांनी या सोलापूर शहरामध्ये भाज्या आणणाऱ्याला मोठं केलं, पॉलिश करणाऱ्याला मोठं केलं, मालिश करणाऱ्याला मोठं केलं, शिंदे साहेबांकडे करतात काय, ज्यांचं अस्तित्व नाही दरोडेखोरांचं नेतृत्व करणारं म्हणजे
सोलापूरचं जे सत्यानाश केलं ना सुशील कुमार शिंदे पद्मश्री शिंदे, कारण का आज 4 लाख लोक सोलापूरचे पुण्याला करून खायला अनेक प्रश्न आहेत। यांनी एकच सांगतात या सोलापूरच्या नशिबाला फाटून फाटून आलेलं दुर्दैवी दारिद्र्य नेतृत्व म्हणजे आमदार पंडितीताई शिंदे सुशील कुमार शिंदे यांच्यामुळे समाजाचं सोलापूरचा विकास झाला नाही। आपल्याकडे जे उमेदवारीसाठी आपण अर्ज भरणार आहे खासदारकीचे, तर सोलापूर शहरासाठी आपले मुद्दे काय असणार आहे? मी साहेब पहिल्यांदा सांगतो, मी पुन्हा एकदा शाब्दी शेठ असं डोळेशी साहेब त्यांचं पूर्ण टीमचं अभिनंदन करतो। मी इच्छुक उमेदवार आहे, जर माझ्यासारख्या झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्यांना जर संधी दिलं, एक सोलापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे, कारण ज्या पक्षानं आमच्यासारख्या मोजे समाजाला वापरून घेतलं, दलित बहुजन शोषित पीडित अहो कुठं जायजी विचार मधनं आले, तर डायरेक्ट आम्ही सगळ्यांनी कष्ट केलं, त्या कष्टाचं फळ आहे ते, आणि त्याला एवढं आमदार झाले म्हणून म्हणजे लय मोठं, लोक आमदार खासदार झाले तर पाय जमिनीवर पाहिजे, उपेक्षित कार्यकर्त्याच्या भावना काय, त्याचं रोल काय, त्यांनी दिलेलं योगदानचं कदर व्हायला पाहिजे, त्याला नेता म्हणतात। आमच्यासारखे जर सत्तेमध्ये गेले तिथं म्हणजे प्रशासन मध्ये बाजू मांडण्याचा अधिकार, रस्त्यावरची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आम्ही लढाई करतो, आम्हाला कोणाला सांगायची गरज नाही, आम्ही गेल्या बरोबर पुढचा माणूस उठून रिस्पेक्ट द्यायला, तसं सन्मानाचं काम बाबासाहेबाच्या माध्यमातून करतो आम्ही विचाराच्या माध्यमातून। नाही, येणाऱ्या काळात जे आपण सोलापूर शहरात आपल्या पक्षाच्या वतीने किंवा आपण स्वतः जे आहे उमेदवारांसाठी ते प्रयत्न करत आहात, तर काँग्रेसकडे मुद्दे आहात, त्याचबरोबर बीजेपीकडे मुद्दे आहात, तर आपल्या एमआयएम कडून आपल्यापाशी काय मुद्दे आहे? म्हणजे सोलापूर शहरामध्ये खूप परिस्थिती लय बेकार आहे, त्या संदर्भामध्ये आपण जनतेसमोर जाताना आपल्यापाशी मुद्दे कुठले आहेत का? म्हणजे ज्या पद्धतीने आपली एमआयएम जे आहे जे एक मुस्लिम घटकासाठी जे आपण काम करत, त्या संदर्भात आपल्यापाशी काय मुद्दे असणार आहेत? बघा साहेब, संसद मध्ये ओवैसी साहेब हे एकमेव माणूस आहे देशातल्या विषमतावादी व्यवस्थेमध्ये लढणारा, आणि त्याची त्यांची छबी तशीच आहे, त्यांनी अभ्यास आहेत, एक माणूस या देशामध्ये परिवर्तन घडून आणत आहे, त्यांच्यामध्ये त्यांचं त्यांच्या विचारधारा राहिलं। हे जे इंदिरा गांधी सोनिया गांधी हे जे खानदानी नेतृत्व आहे हे आता लोकशाहीमध्ये चालत नाही, या देशामध्ये फक्त लालकृष्ण अडवाणी आणि ते दुसरे मुरली मनोहर जोशी आणि देशाच्या अटल बिहारी वाजपेयी हे दोनच खासदार 70 वर्षामध्ये होते, दोन खासदारचे 350 खासदार कसे निवडून आले, 300 खासदार झाले, याला काँग्रेस भी कारणीभूत आहे, कारण का यांनी जे चुका केलेल्या आहेत, कुठली बी गव्हर्नमेंट जमीन बघितलं तर वडेराच्या नावानं 500 एकर जमीन, जे शासनाचं सगळं नुसतं लुटम लूट काँग्रेस पक्षाने केल्यामुळं आता जनतेला नाकारलेली आहे, तिसऱ्या आघाडीचा तिसरा पर्याय शोधत आहेत त्यांनी, तिसरा पर्याय आता क्रांतिकारक ते कसं धरलं मनोज जरांगे एक सामान्य कुटुंबातलं म्हणून, असे क्रांतीची लोक वाट पाहत आहेत, आणि बीजेपी ते गव्हर्नमेंट आल्यापासून मागासवर्गीय अल्पसंख्याक दलित मुस्लिम यांच्यावर अत्यंत भयानक असा अन्याय होत आहे, याचा उद्रेक कधी होईल हे सांगता येत नाही, आणि कधी उद्रेक झाला याला संयम ठेवला बहुजन समाज हे सगळं, ज्यावेळेला उद्रेक होईल हे कोण बीजेपी असो कोण दिसणार नाही, फक्त ओन्ली बाबासाहेबचं विचारायचं, या देशामध्ये संविधान असलं पाहिजे, लोकशाही जिवंत असलं पाहिजे, सर्व धर्माचे लोक या लोकशाहीमध्ये नांदलं पाहिजे, प्रत्येक जातीच्या लोकांना आपला धर्म 19 मी जे बाजू मांडत आहे आज या ठिकाणी कलम 19 ब प्रमाणे बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा अधिकार आहे की बाबा मला मत मांडण्याचा अधिकार आहे, म्हणून या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पत्रकार म्हणजे एक अतिशय चांगल्या पद्धतीने जे सामान्य लोकांचे विचार आहेत आपण पोहोचवतो, खरं तर तुमचं अभिनंदन करायला पाहिजे की बाबा या विषमतावादी याच्यामध्ये तुम्ही संपेचा विचार जे भावना आहे कार्यकर्त्यांचे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपलं देखील विशेष अभिनंदन करतो। सध्या एमआयएमच्या जे सोलापूर शहरामध्ये कार्यालय आहे, एमआयएममध्ये सध्या चर्चा आणि ते सूत्र जे सांगतात त्या संदर्भामध्ये आपली फारुख शब्दीसोबत कुठली बैठक वगैरे झाली असेल का? फारुख शब्दी भाईला मी एवढंच म्हणलं, आम्ही भाई हम सब दलित चळवळ मध्ये आते, आपण दलित चळवळचा उमेदवार द्यावं, आणि फारुखभाई शाब्दीचा स्वभाव असा आहे, मी एक झोपडपट्टीतला कार्यकर्ता आहे साहेब, आज म्हणजे
एक सामान्य कुटुंबातला पोरगा पेपर मध्ये नाव येतं हे फारुख साबदीचे पुण्य आहे. त्यांच्या जर मनात जर आलं तर मी माझ्याजवळ काय पैसे बिसे मी गरीब फाटलेला कार्यकर्ता रस्त्यावरचा फारुख साबदीचा जरी आशीर्वाद असला त्यांनी जरी निष्ठा म्हणले की बाबा मच्छेदराव मी एक माईक एक माझ्या सोबत माझे चार पाच कार्यकर्ते माझी जे टीम आहे मी या लोकशाहीच्या बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा अधिकार या देशामध्ये आपण राष्ट्रपतीचं बी निवडणूक कुठूनबी लढू शकतो पण या शोषित दलित वंचित शोषित पीडित बहुजनाच्या अस्तित्वासाठी बहुजनाच्या सन्मानासाठी बहुजनाच्या उपेक्षित विकासासाठी मी सदैव शाब्दीशेठच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे आणि कुठलाही परवा गोष्टीचा पर्वा न करता दिवस रात्र काम करणार यमन पक्षाच्या माध्यमातून आमचे जे उपेक्षित कार्यकर्त्यांना न्याय मिळण्यासाठी मी यमन पक्षाच्या माध्यमातून खासदार होण्यासाठी 100% प्रयत्न करणार आणि तसा आमचा समाज मोठे समाज आमचं शहर मध्यमध्ये मोठा आहे अनेक तालुक्यामध्ये मी दिवस रात्र जे मला संधी दिलेलं आहे यमन पक्षाने शाब्दीशेठना त्याचं सोनं करणार आणि प्रणती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांना दिनको जसं तारे गिनने को लागते आपण तशा पद्धतीने यांना तारे गिनायला लावणार आणि हिनी काय आहेत हिने मालिश करणाऱ्याला मोठं केलेलं आहे. सुशीलकुमार शिंदे साहेब गरिबांना मोठं केलं नाही भाजी आणणाऱ्याला मोठं केलंय मालिश. जे आपल्या लोकसभेसाठी जे आपण इच्छुक उमेदवार आहे तर MIM सध्या जोरात सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अनेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सोलापूर मधून जे उमेदवारी देण्यासाठी जे प्रचार करत आहे त्या संदर्भात वरिष्ठांकडून काय आदेश वगैरे आपल्यासाठी आले असेल का? म्हणजे असं सूत्रांमध्ये चर्चा आहे की आज तर तुमचं नाव डिक्लेअर झालेलं आहे 3 लोकांचे तर माध्यमांमध्ये जे चर्चा आहे तर वरिष्ठांकडे काय चर्चा वगैरे झाली का आपली? आमचे फारुखभाई साहेबजी जे आहेत MIM पक्ष राहिला बाजूला मी राहिलो बाजूला. मी मच्छिंद्रराव लोटेकर MIM पक्षा माध्यमातून फारुखभाई साहेबजीचं प्रत्येक आदेशाचं पालन करत असतो आणि फारुखभाई साहेबजी अस्थि अशी आहे गरिबांचं नेतृत्व म्हणून त्यांनी काम करतात. ते एक तालुक्यातला माणूस 40,000 मतं स्वाभिमानाच्या त्यांच्याजवळ आहेत. थोडं मुस्लिम समाजामध्ये जे जमाते इस्लाम जे संघटना आहे त्या संघटनेला मी एक विनंती करू शकतो की बाबा मुस्लिम समाजाचं आयुष्यामध्ये कधीबी हो आमदार शहर मध्ये होऊ देणार लोक नाहीत. हाय तिथं म्हणजे जाती व्यवस्था अजून देखील कायम आहे. एखादा मुस्लिम समाजातला आमदार होऊ नये अशी लोकांची संकल्पना आहे तरी मुस्लिम समाजातल्या कार्यकर्त्यांना माझी अशी विनंती आहे शहर मध्ये भाजपचे मत प्रणती शिंदेला पडू शकते तर मुस्लिम समाजाचे मत शाब्दीला का पडू शकत नाही याने तुम्ही चिंतन करायची गरज आहे. हे होते मच्छिंद्र लोकेकर जे सध्या सोलापूर शहरातून MIM च्या तिकीटवरून MIM च्या चिन्हावरून खासदारकीसाठी इच्छुक आहे. आज त्यांनी आपली मुलाखत सोलापूर नामा 24 न्यूज चॅनलला दिलेली आहे. मी सोलापूर नामा 24 चॅनलचा सादिक शेख धन्यवाद.